दिनानिमित्ताने विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयासमोर औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा बेरोजगार युवकांना अण्णासाहेब आर्थिक महामंडळ तसेच बँकेतर्फे कर्ज देण्यास तांत्रिक बाबी पुढे केले जात आहेत त्या तत्काळ दूर कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाज हा सतत नापिकीमुळे आर्थिक अडचणीत आहे. सरकारने स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशी स्वीकारून पूर्ण कर्ज माफी दिलेली नाही. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव देण्यात यावा, मराठा आरक्षण आंदोलन, दरम्यान शहीद पावलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाख तसेच एकाच सरकारी नोकरी देण्यात यावी अशा मागण्याही यावेळी शासनाकडे करण्यात आल्या. यावेळी विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदनही पाठवण्यात आले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज औरंगाबाद. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून क्रांतिकारी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. ज्या काही आमच्या 15-16 मागण्या होत्या त्या मागण्या प्रलंबित झालेल्या आहेत. अजूनही शासनाने फक्त घोषणा केलेल्या असून त्या मागण्याचा अजून निकाल दिलेला नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. तसंच कोपर्डीच्या ज्या घटनेमुळं मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली त्या कोपर्डीच्या घटनेला सुद्धा अजून न्याय दिलेला नाही. त्या आरोपीला अजून फाशी शिक्षा झालेली नाही. ती तात्काळात शासनाने फाशी शिक्षा करावी. त्यानंतर आमचा अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचा विषय आहे की शासनाने बँकेला आदेशित करून सनीच्या काही ज्या प्रकरणं आहे कर्ज प्रकरण ते आदेशित करून तात्काळ निकाली काढण्यात यावी यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आज धरणाला बसलो आहोत त्या कारणासाठी. आणि जे 47 मुलं जे शहीद झालेले मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी त्यांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि त्यांच्या कुटुंबियांना नोकरी द्यावी यासाठी आम्ही या आज धरणे आंदोलन करत आहोत. व शासनाला माझी विनंती आहे जे काही पूर्वग्रस्त भागामध्ये जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा शासनाने मदत करावी. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा मदत करत आहोत. या ठिकाणी मदत निधी जमा करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही आमचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जिल्हा होईल त्या ठिकाणी सुद्धा आमचा कॉन्टॅक्ट करणं चालू होईल. त्या ठिकाणी ती निधी जमा करून त्या पूर्वग्रस्त भागामध्ये शेतकरी कुटुंबांना आणि समाज बांधव त्या ठिकाणी पोहोचण्यात येणार आहे. काय नाव तुमचं? विजय काकडे पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.